सभी को प्रणाम। मैं योगाचार्य दिगंबर जी आज नासिक में पहली बार शरीर शुद्धि प्राकृतिक चिकित्सा शिविर लगाया। यहाँ पर 15 से 20 लोग शिविर का आनंद ले रहे, और मैं इन लोगों से पूछना चाहूँगा कि 5 दिन में जो शरीर शुद्धि प्राकृतिक चिकित्सा का शिविर हुआ, जिसमें आपको बॉडी डिटॉक्स फाइट पूरा किया गया, आपके शरीर से टॉक्सिन्स और गंदगी को बाहर निकाला गया, तो इन लोगों को आप लोगों को कैसा लगा? आपकी थोड़ी सी अनुभूति बताइए कि आप लोगों को शिविर में किस तरह लगा। आइए हम जानते हैं हमारे विष्णु भैया जी धुमाल, ये आपको बताएंगे कि शिविर में किस तरह लगा। मराठी में बोलिए। इतकं छान वाटतं आहे आज नाशिकमध्ये असं पहिल्यांदाच कार्यक्रम होतो आहे, आणि योगा मॅट नंतर जलनीती पेट के ऊपर म्हणजे माती टाकणे, त्यातनं अग्नी प्रज्वलित करून शांत करणे पोटातली अग्नी आणि ती इतर शरीरात करणे, आणि नंतर गरगरा करणे, असा बरेचसे कार्यक्रम आपण इथे आज केलेले आहेत। 5 दिवसाचा हा प्रोग्राम असून खूप छान वाटतं आहे, आणि वेगवेगळं आहेत का सगळ्यात बुजुर्ग हे काका मोठे आहेत, त्यांनी पण आनंद घेते आहे, हा छोटू आहे हा पण आनंद घेतो आहे, असे सर्वांना इतकं खूप आनंद होतो आहे। आणि असं कोणी नाही, छोट्यात छोटा मोठ्यात मोठा हे सर्व कार्यक्रम करू शकतो। आणि तसंच हा जो शल्यचिकित्सा कार्यक्रम आहे प्राकृतिक पद्धतीने केला जातो, निसर्गामध्ये जे आहे त्यापासूनच आपल्यावरती त्याचा प्रयोग केला जातो, आणि हा प्रयोग आम्ही पहिल्यांदाच अनुभवत आहेत, आणि खूप छान वाटतं आहे, आनंद मिळतो आहे। सगळं जगापेक्षा वेगळं आहे, कोण काय बघतं हे आपण येणार सोडून दिलेलं आहे, पागल सारखं आम्ही हा करतो आहे, हसतो आहे आणि मजा घेतो आहे, असं काही नाही। आइए अगले हमारे मिलिंद भैया जी कुछ बताएंगे शिविर के बारे में। शरीर शुद्धीसाठी ज्या पद्धतीने दिगंबर भैयांनी आम्हाला आधी कल्पना दिलेली होती, का हे जे शरीर आहे 5 तत्वांपासून बनलेलं आहे, प्राकृतिक पद्धतीने जे बनलेलं आहे ते 5 तत्वांचं आम्हाला काही कुठल्याही प्रकारे ज्ञान नव्हतं। त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला हे सगळे 5 प्राकृतिक जे प्रकाराने चिकित्सा कशी करतात त्यांनी आम्हाला या 4 दिवसात जो अनुभव दिलेला आहे, अजून एक दिवस बाकी आहे, ह्या 5 दिवसामध्ये जो आनंद भेटलेला आहे त्याच्यामध्ये आम्हाला पूर्ण शरीरामध्ये जे काय खराबी घाण वगैरे आहे ती सगळी बाहेर गेल्यासारखी वाटते, शरीर एकदम हलकं फुलकं वाटतं आहे, आणि आम्हाला जे घाणेड्या सवय होत्या बेटाईम खाणं नको ते खाणं त्या ह्या 5-7 दिवसामध्ये 4 दिवसामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारे असं वाटत नाही का त्याचं आम्ही सेवन करावं, आणि त्याचप्रमाणे असं वाटतंय काय 5 दिवसाचं शिबिर कधी संपूच नाही, हे डेली करत राहावं असं वाटतंय, कारण याच्यामध्ये छोट्यापासून तर मोठ्यांपर्यंत आणि त्यात लेडीज पण आमच्याबरोबर सहभागी आहे, आणि ह्या सगळ्यांच्या सहवासामुळे आता खरंच असं मनाला वाटतंय का हे दरवेळेस अधूनमधून कायम हे चिकित्सालय घेण्यात या, वर्षातून एकदा म्हणा का दोनदा म्हणा हे घ्यायलाच पाहिजे आणि शरीर शुद्ध हे करायलाच पाहिजे असं मला वाटतं। आओ हमारे धुमाळजी साहब नाशिकमध्ये दिगंबरा भैया नाशिकमध्ये आले, त्याच्यामुळे आम्ही एक कार्यक्रम ठेवला, आमच्या कार्यक्रम शुक्रवार कथा ठेवली होती, त्या कथामध्ये आम्ही हे दिगंबरा भैया रोज सकाळी लोकांना सांगून त्यांचं सकाळी 5 ते 6 ते 7 वाजेपर्यंत योगा फ्री, 7 दिवस योगा 8 दिवस योगा फ्री दिला सगळ्या लोकांना, त्याच्यामुळे आम्ही त्यांना सगळ्या लोकांना सांगितलं पण लोक आमच्याकडे काही जमा झाले नाही, पण त्याच्यानंतर आम्ही 10-15 लोक जमा झालो, हे शिबिर आम्ही आयोजित केलं आहे, हे शिबिर हे 6-5 दिवसात शिबिर आयोजित केलं आहे, इतकं छान छान वाटतं आहे का असं वाटतं काही तर कायमचं हेच काम करत राहा, सगळे कामधंदे सोडून द्यावा हेच करत राहा, मस्त व्यवस्थित माझी आली आणि असंच करत राहा, आणि खूप चांगलं चांगलं त्यांनी आम्हाला शरीरासाठी खूप चांगलं चांगलं प्रकरण केले, हेच आधी अभिनंदन करतो, दिगंबरा याचं अभिनंदन करतो। आइए हमारे सबसे छोटे भैया यशु भैया, इनकी उम्र है 18 से 20 साल की उम्र में, तो इन्होंने पहली बार कैंप किया तो इनके अनुभव जानेंगे हम। बहुत अच्छा लग रहा है, खाली खाली लग रहा है तो अच्छा लग रहा है। देखिए यहाँ पर शरीर शुद्धि प्राकृतिक चिकित्सा इसलिए नहीं की जाती कि आप वेट लॉस करना है, शरीर शुद्धि प्राकृतिक चिकित्सा शिविर आपको आपके शरीर के जो टॉक्सिन्स गंदगी है उसको निकालने के लिए कम से कम साल में एक बार करना चाहिए, और आपका अगर शरीर का जो वजन नहीं बढ़ रहा है तो उसका वजह भी आपके शरीर का टॉक्सिन होते हैं, तो हमारे येसु भैया इन्होंने शरीर का वजन बढ़ाने के लिए और शरीर का बहुत दिनों से काफ़ी दिनों से इनका वजन नहीं बढ़ रहा है तो इन्होंने बॉडी को डिटॉक्स फाइट किया है, और ये धीरे धीरे हम इनको डाइट प्लानिंग देंगे तो उनके माध्यम से ये वजन बढ़ाएंगे, तो शरीर शुद्धि प्राकृतिक चिकित्सा शिविर जिनका वजन कम है वो लोग भी इस शिविर को
कर सकते। तो हमारे सभी शिवरात्रियों ने बहुत बहुत आनंद लिया, सभी का बहुत बहुत धन्यवाद, सभी को बहुत बहुत प्रणाम। एक बार लंकेश हसीए।